गोष्टी तर अंकुरण म्हणून माझी आज मी तिला भाची म्हणून तिला ओळख देतोय. आणि आज सरांच्या मेसेज आहे अंकिता ताई, ती माझी बहीण म्हणून मी तिच्या सोबत मरेपर्यंत लास्टच्या श्वासापर्यंत मी सोबतच राहणार आहे त्यांच्या. आज जर बघायला गेलो तर ही जागीरगारी झाली. आज सरांनी त्यांच्याकडनं 61 लाखाला बैल घेतले, 61 लाख रुपये मोजले आणि बैल घरी घेऊन आले सरजा. त्याच्यानंतर त्यांनी 37 लाखाला बैल घेतला, 37 लाखातून फक्त 5 लाख रुपये दिले. आमचा मुंबईचा एक माळक होता संतोष तोडकर म्हणून, संतोष तोडकरांनी 18.5 लाख रुपये दिले. हा भांडण फक्त एकच गोष्टीमध्ये झाला, तर त्यांनी तोडकरांना सांगितला गौतम काकडेंनी का सरांवर माझे 30 लाख रुपये आहेत. मग सर बोलले माझ्यावर 1 रुपया नसताना सुद्धा हे लोक माझ्यावर का आरोप लावताय. तर सर गेले त्यांच्या घरी, तोडकरांनी सांगितलं का माझे मला पैसे द्या, कारण की त्यांनी गौतम काकडेंनी तोडकरांचा सुद्धा नाव नव्हता घेतला. तोडकर त्याच्या निम्मे पैशामध्ये पार्टनर सुद्धा होते सुंदरमध्ये, पण तोडकर नाराज झाले का 2 दिवस झाले का गौतम काकडे माझा कोणत्याही गोष्टीमध्ये नाव नाही घेत. तर मग सरांशी संपर्क साधला त्यांनी तोडकरांनी. तोडकरांनी 41 लाख रुपयाला सुंदर मागितला होता, पण निंबाळकर सरांनी गौतम काकडेचे संबंध चांगले असताना 37 लाख रुपयाला बैल दिला संबंध जपण्यासाठी, आणि त्यांच्यावर असणार तो त्यांच्यावर प्रेम जपण्यासाठी. आज जर एखादा व्यक्ती जर 61 लाख रुपये पूर्ण देतो आणि त्याच्या हक्काचे पैसे जर त्याला मिळत नसतील आणि त्याचा बैल सुद्धा त्याला रिटर्न भेटत नसेल, मग ही दुर्दैवाची गोष्ट, याच्या पुढे काहीच नसेल ना. आज सांगायला गेलो तर हा खेळ शेतकऱ्याचा आणि जिवायचा आहे. आज दादा म्हणजे या खेळासारखा, या नादासारखा नाद कुठलाच नाहीये, खूप आनंदाचा खेळ आहे. पण आज एवढा वाईट वाटतो, या फलटण तालुक्यामध्ये 4-5 दिवसाआधी किरकोळ भांडण झालं, न्यूजला बघत होतो मी. काही नेते लोक एकमेकांचे आमनी सामनी बाईट देत होते, पण आज निंबाळकर सरांनी अखंड महाराष्ट्रामध्ये निंबाळकर सरांच्या या मर्डरची चर्चा आहे, या मृत्यूची चर्चा आहे. या कमी वेळामध्ये निंबाळकर सरांनी अख्ख्या महाराष्ट्राला प्रेम दिला होता, लक्षात असू द्या. आज कोणत्याही नेत्यांनी, आज बारामतीत भरपूर दिग्गज नेते आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये कुठे काय झाला गृहमंत्र्याला टार्गेट करायचे. मग आता का नाही कोणी विषय घेतला गृहमंत्र्याकडे? आता एवढे दिग्गज व्यक्तिमत्व आहेत, प्रत्येक गोष्टीमध्ये ते सक्रिय असतात, कोणाचा काय झाला. आज या गरीब शेतकऱ्याचा एका जागीरगाराने मर्डर केला, घरी बोलून त्याची बायको 9 महिन्याची मुलगी त्यांच्या समोर मारतायत त्या, आणि हे लोक फक्त मजा बघतायत. हे फलटणकर, हे सातारकर आणि हे बारामतीकर जेवढे पण नेता मंडळी आहेत फक्त मजा बघतायत. का? तो जागीरगार आहे ना, हा शेतकऱ्याचा पोरगा आहे म्हणून. शेतकऱ्याच्या मुलाला न्याय नाही का? आज मी जेवढे SP साहेब आहेत, वापस DY SP साहेब आहेत, तिथले पोलीस निरीक्षक असतील, यांना तर एक हात जोडून विनंती करतो मी, आणि जे जज असतील या केसेसमध्ये त्या जज देवतांना मी हात जोडून विनंती करतो का खूप साऱ्या गोष्टी कानावर येतात, पण तुम्ही प्रामाणिकपणे त्या 9 महिन्याच्या मुलीसाठी तरी त्यांना न्याय मिळवून द्या.